मंजुळा शेट्ट्याच्या आरोपींना वाचवण्यासाठी डीआयजींची धाव घेतलेली आहे. डीआयजी स्वाती साठे आरोपींच्या मदतीसाठी धावल्यात. स्वाती साठेंच्या व्हॉट्सअप ग्रुपचा मेसेज हा व्हायरल झालेला आहे आणि तुरुंगातल्या 6 महिला आरोपींना वाचवण्याचं आवाहन. मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणी 6 महिला पोलिसांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि महिला आरोपींना वाचवण्यासाठी ग्रुपची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रुपमध्ये तुरुंग अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिला पोलीस आरोपींना वाचवण्याचं आवाहन या ग्रुपतर्फे करण्यात येत आहे. अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहे. तुरुंगातल्या 6 महिला आरोपींना वाचवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे आणि त्यामध्ये 6 महिला पोलिसांना अटक देखील या प्रकरणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. महिला आरोपींना वाचवण्यासाठी या ग्रुपची स्थापना केल्याचं कळतंय आणि आता महिला तुरुंगातील 6 महिला आरोपींना वाचवण्याचं आवाहन या ग्रुपतर्फे करण्यात येत आहे. स्वाती साठेंच्या व्हॉट्सअप ग्रुपचा मेसेज व्हायरल झालेला आहे. आपल्यासोबत विशाल सिंग आहेत. विशाल, व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला असं कळतंय, काय सांगशील? त्यांना आपण तर बघाल तर ह्या दिवशी घटना घडली त्या दिवशीपासूनच जेलर आणि जेलरच्या कर्मींनी मंजुळाला मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये त्या मृत्यू झाला असा समोर आला होता. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टही आली आणि पोस्टमार्टममध्ये हेही सांगितलं होतं की तिला मारहाण झाली होती. पण जेव्हा संपूर्ण प्रकरण झाला तेव्हा त्या जेलमधील बंडल्या कैदींनी आंदोलन केला होता. आंदोलनमध्ये एवढा जोरात केला होता की संपूर्ण मीडियाचं लक्ष लागला होता. त्यानंतर ती मीडियाने ती बातमी घालवली होती आणि त्यानंतर बघाल तर स्वती साठे कारागृह अधीक्षक आहेत आणि पाहिलं तर त्या संपूर्ण जे एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये स्वतःसाठी एक आवाहन केलं आहे की आमचे जे 6 महिला कर्मी होते, जे आमचे 6 बहिणी होत्या, ते आता जेलमध्ये आहेत, आता मीडियाला शांती मिळेल असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर सुद्धा याच्या पुढे जाऊन त्यांनी जो पुढचा टप्पा उचलला होता की आपले सहकर्मी जेलमध्ये बंद आहेत, त्यांना आपण मदत करू, त्यांनी असं आवाहन केलेलं आहे. म्हणजे आपण विचार करू शकता की एक महिला जेल अधिकारी आणि इतर जेलरनी त्यांच्या मारणीमुळे एका कैदीचा मृत्यू होतो आणि अशामध्ये तिथली एक वरिष्ठ अधिकारी त्यांना अपील करते की त्यांची मदत करा. नेमकं जेलमध्ये चाललं काय हा प्रश्न निर्माण होतो आहे. जेलमध्ये जर त्याला मारणी मृत्यू झाली असेल तर ह्या मारणीला त्याचा पाठिंबा आहे का हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो आहे की जर एक मोठा अधिकारी आणि एका अधिकारी अधिकारी जर चूक झाली तर चूकला त्याला समर्थन द्यायला म्हणते म्हणजे किती मोठी बाब आहे, किती मोठा बाबत आपण लक्षात घेऊ शकतो. तन्मय. विशाल, स्वाती साठे एकीकडे या 6 आरोपींना नक्कीच शिक्षा होईल असं सातत्यानं सांगत होत्या आणि आता त्याच या सगळ्या प्रकरणी मेसेज करताना आणि त्यांचा मेसेज हा व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. नेमकं आता हे प्रकरण कसं वळण घेत आहे? तर मग आपण बघाल तर ह्या प्रकरणी जे 6 महिला अधिकारी होत्या त्या सध्या क्राईम ब्रांचच्या कस्टडीमध्ये आहे आणि त्यांची कसून विचारपूस होते आहे आणि अशामध्ये जर एखादी महिला जेल अधिकारी जिला इन्क्वायरी करायची होती त्या स्वाती साठेला वुमेन कमिशनने त्याला बोलवलं होतं, त्याने हजेरी झाली होती आणि स्वाती साठेने पूर्ण रिपोर्ट त्यांना सपोर्ट केली होती. अशामध्ये त्या स्वाती साठेचा तपास करत तर नाही आहे पण त्यांना कुठं कुठे पाठिंबा दिसत आहे कारण या पत्रकार ग्रुपमध्ये बोलत आहेत की आमचे 6 महिला सहकर्मी आता जेलमध्ये बंद आहेत. ही बातमी ऐकून मीडिया शांती मिळेल का? तर बघाल तर मीडियाची भूमिका अशी असते की जे न्याय आणि अन्याय कुठे होते ते आपण नेहमी दाखवत असतो. जर एका महिला कैदीची मारण हत्या झाली आहे तर ती बातमी दाखवणे सुद्धा मीडियाचं कर्तव्य आहे. त्याला स्वाती साठे म्हणते की आता आमचे 6 महिला कर्मी जेलमध्ये गेले आहे, आता मीडिया शांती मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे की मीडियाने ही घटना घडून आणली नव्हती. जी घटना झाली ती घटना मीडियाने दाखवली होती. त्या पुढे जाऊन स्वाती साठे असं म्हणतात की त्यांना मदत करा. त्यांनी कशी मदत करा हे ते स्पष्ट करत नाही कारण ह्या चॅटमध्ये त्याला फक्त एक स्नॅपशॉट आलेला आहे. पुढे जे चॅट झालं त्याला मिळाले नाही आहे. म्हणजे याच्या पुढे जाऊन स्वाती साठेंनी त्यांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नेमकं आव्हान केलं हे अजून बाहेर येणं बाकी आहे. धन्यवाद. नक्कीच विशाल, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.